अंध व्यक्तींची गरज ओळखून मुंबईतल्या एका व्यक्तीनं ब्रेल लिपीतलं पाक्षिक सुरू केलंय. त्यातनं अंधांची वाचनाची हौस भागवली जातीये. स्पर्श ज्ञान नावाच्या या पाक्षिकामुळे त्यांच्या ज्ञानातही भर पडतीये. अंध व्यक्तींसाठी असलेलं हे स्पर्शज्ञान पाक्षिक डोळस व्यक्तींसाठी अनेक वर्तमानपत्र पेपर स्टॉलवर मिळतात. पण अंधांची गरज ओळखून स्वागत थोरात यांनी स्पर्शज्ञानचं प्रकाशन केलं. इतर वृत्तपत्रात असणाऱ्या गुन्हेगारी घडामोडी, क्रिकेट आणि अंधश्रद्धेच्या बातम्यांना बगल देत त्यांनी वेगळ्या धाटणीचं पाक्षिक काढलंय. त्यात 15 दिवसातील ठळक घडामोडी, प्रसिद्ध लेखकांचे लेख इतकंच नाही तर पाककृतीही आहेत. 1998 साली ब्रेल लिपीतला पहिला दिवायंक काढला, त्याचं नाव होतं स्पर्शगंध. तो दिवायंक खूप गाजला. 4 वर्ष मी त्याचे अंक काढत होतो. त्याचा 4था अंक जो होता तो पु ल देशपांडे विशेष अंक होता. तो अंक जेव्हा पूर्ण झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून अशी मागणी यायला लागली की आम्हाला वर्षातनं 1 ब्रेल अंक वाचून समाधान होत नाही, तुम्ही काहीतरी नियमित स्वरूपात सुरू करा. थोरात स्पर्शज्ञांचं प्रकाशन स्वखर्चानं करतात. यात ना कुठली जाहिरात दिसते ना निविदा. अंध व्यक्तींसाठीचं हे पाक्षिक पूर्णपणे निःशुल्क आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क मधल्या अंध मुलांच्या शाळेतले शिक्षण वर्ग पाहून थोरात यांना स्पर्शज्ञान प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली. 1998 मध्ये स्पर्शगंध नावाचा पहिला दिवाळी अंक त्यांनी प्रकाशित केला. त्यानंतर त्यांना पाक्षिक काढण्याची कल्पना सुचली. त्या मुलांबरोबर जो संवाद व्हायचा त्या संवादातून त्यांची साहित्याबद्दलची आवड लक्षात येत होती आणि त्यांची अशी मागणी होती, त्यांची अशी खंत होती की आम्हाला ब्रेलमध्ये फारसं साहित्य वाचायला उपलब्ध नाही आहे. आणि मी जे काही काम करते खरंच मला असं वाटतं की मी खूप वेगळं काहीतरी करते. आणि वाचक जे आहेत, लेख वाचतात वगैरे, त्यांचे जे पत्र येतात त्यांचं ते पत्र वाचून मला खूप वेगळं वाटतं की आनंद वाटतो मला की खूप छान लिहिलेलं असतं त्यांनी, अंकांबद्दल काही वगैरे बोललेले असतात. स्पर्शज्ञान हे भारतातलं ब्रेल लिपीतलं एकमेव रजिस्टर्ड पाक्षिक आहे. स्पर्शज्ञानद्वारे अंधांच्या ज्ञानात प्रकाश आणायची थोरात यांची इच्छा आहे. कॅमेरामन राकेश नेरूरकरसह शलाका पाटसकर, मुंबई. बातमीपत्रात आता पाहूयात नवरात्र उत्सवासंदर्भातल्या बातम्या, अर्थात जागर देवीचा मध्ये.